खूप जुना गाजलेला हिंदी सिनेमा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाव आहे अनपढ. आणि त्यातली गाणी सुद्धा तुफान लोकप्रिय झाली होती. किस्सा असा आहे की या सिनेमातल्या गाण्यांचं रेकॉर्डिंग चालू होतं. रेकॉर्डिंग चालू आहे आणि अचानक त्याचे जे दिग्दर्शक होते मोहन कुमार, त्यांना काहीतरी खटकलं. बरं, हे काही आयत्या वेळेचं नव्हतं, म्हणजे जवळजवळ महिनाभर या गाण्याची सेशन चालू होती, रिहर्सल चालू होतं, पण तरीसुद्धा शेवटी कलाकार आहेत ते. काहीतरी कमी आहे, अजून काहीतरी हवं आहे, आणि ते काहीतरी आहे ना ते सांगता नसते येत, असं म्हणजे नाही सांगता येते असं बरेचदा होतं. तसं त्यांना काहीतरी झालं होतं की आहे छान, पण काहीतरी अजून हवं आहे. मग असं करून बघू, तसं करून बघू, सगळं झालं. इथपर्यंत वेळ आली की बाबा नको, आता आज नकोच, आज बंदच करूया, रेकॉर्डिंगच कॅन्सल करू. असं झाल्यावर त्या गाण्याचे संगीतकार आणि गीतकार दोघांनी मोहनजींना विनंती केली की नाहीतरी आपण आता थांबणारच आहोत, कॅन्सल करणारच आहोत, तर आम्हाला एक 10 मिनिटं द्या अजून. पण ठीक आहे म्हणले, कॅन्सलच करायचे, 10 मिनिटं दिली तुम्हाला. त्याबरोबर ते संगीतकार आणि ते गीतकार एका खोलीमध्ये जाऊन बसले आणि खरोखर 10व्या मिनिटाला दोघे बाहेर आले नवीन गाणं घेऊन. आणि ते गाणं होतं आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल हमें. या गाण्याचे गीतकार होते राजा मेहंदी अली खान आणि संगीतकार होते मदन मोहन. मदन मोहनजींचा जन्म हा बगदादचा इराकमधला. अतिशय देखणे होते दिसायला असं सांगतात. त्यांच्या फोटोवरनं अजूनही आपल्या लक्षात येतं की उंच तगडा, खास तिकडचं कॉम्प्लेक्शन असलेला माणूस. आणि त्यांची जी गाण्याची आवड होती ही फार लहानपणापासून त्यांच्या आईवडिलांच्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आली. म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे गाणे लहान मुलांना आवडतातच गाणी, पण काहीतरी एक्स्ट्रा आहे, काहीतरी जास्त आहे. म्हणजे चाइल्ड प्रॉडिजी वाटावं इतकी त्यांना ते संगीत भिनलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे ते 2 वर्षाचे असताना जर त्यांना कोणी सांगितलं की बाबा रे मला हे गाणं ऐकायचं आहे, तर ते 2 वर्षाचे असताना त्या कपाटापाशी जाऊन ती रेकॉर्ड बरोबर काढून आणायचे. आणि मग त्यांची सगळी संगीताची आवड बघितल्यानंतर त्यांच्या पालकांनी म्हणा किंवा कोणी नातेवाईकांनी असेल, त्यांना ड्रम आणून दिला. ड्रममध्ये ते मास्टर झाले लहान असतानाच. आणि ते वेळ इतकं वाढत गेलं, म्हणजे एक किस्सा असा आहे की एक दिवस इराकच्या रस्त्यावरती पोलीस बँड असतो ना, तसं त्या पोलिसांची मिरवणूक निघाली होती, त्याच्यामध्ये छान वाद्य वाजत होती, ड्रम वाजत होता. हे साहेब खुश झाले अगदी लहान वयामध्ये. आणि संगीताची धुंदी अशी आहे की स्वतःचं ड्रम घेऊन ते जे उठले ते डायरेक्ट रस्त्यावरती जाऊन त्या पोलिसांच्या परेडमध्ये मिसळले. मागे मागे चालत असतील कदाचित, कोणाच्या लक्षातही आलं नाही. आणि तसेच त्या नादामध्ये त्या परेडवर ते पुढे गेले. झालं घरी आईवडिलांना काही माहिती नाही, लहान मुलगा कुठे गेलाय, चुकलाय, खेळायला गेलाय का, अजून काय झालंय माहिती नाही. वाट बघितली, जवळपास शोधाशोध केली, सगळं झालं. शेवटी मग ते तक्रार करण्यासाठी म्हणून जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा लक्षात आलं की हे बालक आपल्याच नादामध्ये मस्तीमध्ये छान ड्रम वाजवत पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत. आई वडील नाही आहेत, त्याचं भान नाही आहे, आपण कुठेतरी घराच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी आलो आहे याची कुठेही भीती नाही आहे. संगीताचं किंवा कुठल्याही कलेचं असं वेळ जेव्हा येतं, असं वेळ जेव्हा माणसाला लागतं, तर खरोखरच मला असं वाटतं की जन्मभर तो आपल्या नेहमीच्या सगळ्या मितींच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर वावरत असतो. आणि ज्याला आपण सामान्य माणसाची भीती, सामान्य माणसाचे प्रश्न, चिंता म्हणतो, त्या कदाचित त्याला लहानपणापासूनच भेडसाव्यात नसाव्यात असं वाटतं, माहीत नाही. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गजला घेऊन असं जर का कुठल्याही रात्री बसले, तर कुठल्याही रात्री चांदणं पसरल्याचा भास होतो, कुठल्याही रात्री छान पाऊस पडतोय असा भास होतो. इतक्या त्या गजलांची ताकद आहे, ती भूल आहे आपल्या मनावरती. कितीतरी गजल आहेत, म्हणजे लताबाईंनी तर अजरामर करून ठेवलेल्या गजल आहेत, तर मदन मोहन साहेबांनी संगीतबद्ध केलेली एक गजल होती, है इसी में प्यार किया हूं वो जफा करे मैं वफा करूं.
तर ते गाणं जेव्हा तितकेच दिग्गज संगीतकार नौशाद साहेब त्यांनी जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी दिलेली दाद फार ऐकण्यासारखी आहे. ते असं म्हटले होते की मदन तुम्हारी इस गझल पर मेरा सारा काम कुर्बान आहे. गालिब साहेबांनी सुद्धा असं केलं होतं, मीरच्या एका शेरवरती म्हटले होते की हा शेर एकीकडे आणि माझा दिवाण एकीकडे, हा शेर मला मिळाला तर मी माझा अख्खा दिवाण देऊन टाकेन. मला असं वाटतं की महान कलाकारांचं हे लक्षण असतं की त्यांना दुसऱ्याला दाद द्यायला कधीच भीती वाटत नाही. झालं असं की संजीव कोली साहेब म्हणजे मदन मोहनजींचे सुपुत्र, तर लहानपणी संजीवजींना अमिताभ बच्चन साहेब आणि हेमा मालिनी अतिशय आवडायच्या, म्हणजे डाय हार्ट फॅन. आणि त्यांना सारखं वाटायचं की आपले वडील चित्रपटांना संगीत देतात, एखादा सिनेमा त्यांनी असा करावा ज्याच्यामध्ये बच्चन साहेब हिरो आहेत आणि हेमाजी हिरोईन आहेत. पण योग काही तसा जुळून आला नाही. पुढे अनेक वर्षानंतर जेव्हा यशराज फिल्म्समध्ये संजीव कोहली हे CEO म्हणून मोठ्या पदावरती कार्यरत होते, तर एक दिवस असंच काहीतरी विषय चालू असताना यश चोप्रा साहेब त्यांना असं म्हणाले की माझ्या मनामध्ये आगामी चित्रपटासाठी अशा प्रकारचं संगीत हवं आहे, म्हणजे ज्याला जुन्या ढंगाचं संगीत म्हणू आपण, तसंच मेलडियस किंवा त्या प्रकारची ट्रीटमेंट असलेलं अशा प्रकारचं. आणि अचानक संजीवजींना आठवलं, ते म्हटले यशजींना की माझ्या वडिलांनी जी काही संगीत रचना केली, जी काही गाणी केली आहेत, त्यातली सगळीच काही लोकांपर्यंत पोचली नाहीत, काही अशी आहेत जी रेकॉर्डिंग्स कधीच आली नाहीत प्रकाशात, अशी काही गाणी माझ्याकडे आहेत. म्हटल्याबरोबर यशराजजी शेवटी ते संगीताचा अतिशय जाणकारी असलेलं मोठं व्यक्तिमत्व, त्यांनी ताबडतोब ती गाणी ऐकायची इच्छा व्यक्त केली, ती गाणी ऐकली आणि ती गाणी त्यांना इतकी आवडली की त्या सगळ्या कलेक्शनमधून त्यांनी तब्बल 10 गाणी त्या सिनेमामध्ये समाविष्ट केली त्यांनी. आणि बघा, मला वाटतं 50, 60, 70 हा सगळा काळ मदनजींचं काम करण्याचा. त्याच्यानंतर डायरेक्ट 2004 साली ही गाणी मदन मोहनजींनी संगीतबद्ध केलेली पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळाली. आणि योगायोग असा, जसं मगाशी म्हटलं जसं की तुमची इच्छा जर का स्ट्रॉंग असेल तर पुरी कायनात आपको मदत करते वगैरे वगैरे, तर तसं जर का असेल तर ते घडून येतं. कारण या सिनेमामध्ये संजीवजींच्या इच्छेप्रमाणे अमिताभ बच्चनसुद्धा होते आणि हेमाजीसुद्धा होते आणि या चित्रपटाचं नाव होतं वीर झाला.